आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल सिद्धनेरलीतील वृद्धाचा पाण्यात पडून मृत्यू तोल जाऊन पाण्यात पडल्याने दुर्घटना पोहण्यासाठी गेलेला एका बात्तर वर्षी इसमाचा पाण्यात तोल जाऊन पडून मृत्यू झाला ही घटना सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली येथे घडली आहे याबाबत या कागल पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार मयत मधुकर गोनुगडे हे शेती व्यवसाय करतात ते दररोज नियमितपणे आंघोळीसाठी विहिरीवर जातात शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास गट नंबर आठशे मधील मधुकर तुकाराम पोवार यांच्या शेतातील विहिरीत आंघोळीसाठी ते गेले होते पायरीवरून विहिरीत उतरत असताना तोल जाऊन पाण्यात पडून त्यांचा मृत्यू झालाय त्यांच्या पश्चात तीन भाऊ बारा चुलत भाऊ पत्नी मुलगा मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे मृतदेह पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती कागल पोलीस ठाण्यात या घटनेची वर्दी दादोबा धोंडीराम गोनुगडे यांनी दिली आहे अधिक तपास सहाय्यक फौजदार पृथ्वीराज भोसले एस वाय भोईर करीत आहेत महानकर न्यूज साठी सिद्धने राजेंद्र पाटील वंदूरकर